जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दासबोध वाचन दशक चौथा समास तिसरा नामस्मरण भक्ती श्रीराम मागा निरोपिले कीर्तन जे सकडास करी पावन आता ऐको विष्णू स्मरण तिसरी भक्ती श्री समर्थ म्हणतात की यापूर्वी जी सखडांना पावन करते त्या कीर्तन भक्तीचे वर्णन केले आता विष्णूंचे स्मरण ही तिसरी भक्ती सांगतो ती ऐका स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नाम स्मरणे पावावे समाधान भगवंतांचे स्मरण करावे त्याचे नाम अखंड जपावे स्मरणानेच समाधान प्राप्त होते नित्यनेम प्रातःकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे नित्यनेमाने प्रातकाळी मध्यान्नकाळी सायंकाळी एवढेच नव्हे तर सर्व काळ काड़, नामस्मरण करीत असावे सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंदरूप असता नामस्मरणे विन सर्वथा राहूच नये सुखाचा प्रसंग असो वा दुःखाचा प्रसंग असो मनात उद्वेग चिंता असो अथवा मन आनंदरूप असो कुठल्याही प्रसंगी नामस्मरणाशिवाय राहूच नये हर्ष काळी विषम काळी पर्वतकाळी प्र... प्रस्ताव काळी विश्रांती काळी निद्रा काळी नामस्मरण करावे आनंदाचा प्रसंग असो किंवा संकटाचा प्रसंग असो पर्वत काळ असो वा प्रयाण काळ असो विश्रांतीची वेळ असो अथवा झोपेची वेळ असो सर्व काळ नामस्मरण करावे कोडे साकडे संकट नाना संसार खटपट हवास आवास अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे एखादी समस्या निर्माण झाली असलेली असो काही अडचण असो वा संकट असो किंवा संसारातील नाना खटपटी लटपटी चाललेल्या असोत किंवा मनात कशाच्या तरी योगाने चिंता किंवा चुटपुट चुट लागलेली असो सर्व अवस्थांमध्ये नामस्मरण करीतच राहावे चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये चालताना बोलताना उद्योग धंदा करताना खाताना जेवताना सुखी असताना किंवा नाना उपभोग घेतानाही नाम कधी विसरू नये संपत्ती अथवा विपत्ती जशी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सोडूच नये काळगतीप्रमाणे कधी संपत्ती प्राप्त होईल तर कधी प्राप्त होईल पण लौकिक स्थिती कशीही असली तरी त्यात खंड पडू देऊ नये वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भोगीता नामस्मरण सांडू नये एखादे वेळी वैभव सामर्थ्य सत्ता आदी सर्व तसेच इतर प्रापंचिक पदार्थ यांची सुबत्ता झाली असेल तरी उत्कट भाग्यश्रीचा उपभोग घेत असतानाही नामस्मरण कधीही सोडू नये आधी अवदसा मग दसा अथवा दसे उपरी अवदसा प्रसंग असो भल तैसा परंतु नाम सोडू नये आधी वाईट परिस्थिती होती पण पर नंतर परिस्थिती सुधारली अथवा याचे उलट आधी चांगली परिस्थिती होती ती जाऊन वाईट परिस्थिती आली यापैकी कुठलाही प्रसंग असो पण प्रसंगी नाम मात्र कधी सोडू नये नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पावी जेती उत्तम पदे नामाच्या योगे संकटे नाश पावतात विघ्नांचे निवारण होते आणि नामस्मरणाने माणूस श्रेष्ठ पदास पोचतो भूतपिशाच नानाचंद ब्रह्मगिर्य ब्राह्मण संबंध मंत्र चढ नाना खेद नाना विष्टे नासती निष्ठेचे नामस्मरण केले असता भूत पिशाच इत्यादी नाना बाधा नाना कपटे व ब्रह्म संबंध तसेच नाना मंत्र प्रयोग व नाना प्रकारची करणी इत्यादींची पीडा टडते नामे विषबाधा हरती नामे चेडे चेटके नासती नामे होय उत्तम गती अंतकाळी नामाने विषबाधा बाधत नाही चेटूक जादूटोना इत्यादींचा प्रभाव पळत नाही ती नाहीसी होतात आणि अंतकाळी नामाच्या योग्य उत्तम गती प्राप्त होते बालपणी तारुण्यकाळी कठीण काळी वृद्धापकाळी सर्वकाळी अंतकाळी नामस्मरण असावे बालपणी तरुणपणी संकटाच्या काळी किंवा वृद्धपणी सदा सर्व तसेच अंतकाळ आलात असतानाही नामस्मरण चालूच असावे नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्त मुक्तीक्षेत्र रामनामे करुणी नामाचा यथार्थ महिमा शंकरच जाणतात तो विश्वेश्वर काशीत मरणाऱ्या जीवांना रामनामाचा उपदेश देऊन मुक्ती प्राप्त करून देतो रामनामाच्या प्रभावानेच वाराणसी हे मुक्त श्रेष्ठ क्षेत्र मुक्ती क्षेत्र ठरले आहे उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठाउी भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे उलट्या राम रामनामाच्या जपाने वाल्मिकाचा उद्धार झाला एवढेच नव्हे तर भविष्य काळी होणाऱ्या श्री राम चरित्राचे वर्णन केले त्याचाच शतकोटी विस्तार झाला हरिनामे प्रल्हाद तरला नाना आघातापासून सुटला नारायण नामे पावला पावन झाला अजामेड हरिनामाच्या योगे, संकटातून सुटका होऊन प्रल्हाद उद्धरून गेला आणि पापी अजामेड नारायणाच्या नामस्मरणाने पावन झाला नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी तेची झाले परम पवित्र नामाच्या प्रभावाने समुद्रात पाषाण तरले असंख्य भक्त रा रामनामामुळे उद्धरून गेले अत्यंत महापापी होते ते परमपवित्र बनले परमेश्वरांची अनंतनामे स्मरता तरी जे नित्यनेमे नामस्मरण करीता जेना परमेश्वराची अनंतनामे आहेत त्यातील एखाद्या नामाचे नित्यनेमाने प्रेमाने स्मरण केले असता माणूस उद्धरून जातो नामस्मरणाच्या प्रभावाने यमयातना भोगाव्या लागत नाहीत सहस्र नामांमध्ये कोणी एक म्हणता हो तसे सार्थक नामस्मरता पुण्य श्लोक होईजे स्मरे भगवंतांच्या हजारो नामांपैकी कोणतेही एक नाम निष्ठेने घेत राहिल्यास मनुष्य जन्माचे सार्थक होते नामस्मरण केल्याने ते करणारा स्वतः पुण्यात्मा बनतो काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी तेने संतुष्ट चक्रपाणी लागी सांभाळी इतर काहीही साधना न करता स्वत फक्त रामनामाचा अखंड जप जर कोणी करीत राहील तर त्यामुळे भगवान चक्रपाणी अत्यंत स संतुष्ट होतात आणि त्या भक्ताचा सर्व प्रकारे सांभाळ करतात नामस्मरे निरंतर ते जानावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती जो मनुष्य निरंतर नामस्मरण करतो त्याचे शरीरही त्या नामाच्या प्रभावाने पुण्यमय होऊन जाते रामनामामुळे महादोषांचे उत्तुंग पर्वतही नाश होतात अगाध महिमान वचे बदला नामे बहुत जन उद्धरला हळ हल हळहळापासून सुटला प्रत्यक्ष नामाचा महिमा अगाध आहे त्याचे संपूर्ण वर्णन करताच येणार नाही ना नामामुळे अनेक लोकांचा उद्धार झाला आहे प्रत्यक्ष चंद्र शंकरान शंकरांना देखील हलाहल विषयाची बाधा झाली नाही चहूवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जड मूड पैल पार पावती नामाचा मूळ अधिकार चारी वर्णांच्या लोकांना आहे नामस्मरणाच्या बाबतीत लहान थोर हा भेद नाही अगदी जड मूळ अना अडाणी मूर्ख माणसेही नामामुळे सुखाने पहिले तीर गाठतात म्हणून नाम अखंड स्मरावे रूप मनी हाटवावे तिसरी भक्ती स्वभावे निरोपली म्हणून अखंड नामस्मरण करीत राहावे व त्याचे रूप मनात आठवावे ही तिसरी भक्ती होय तिचे येथे यथार्थ वर्णन केले आहे असे श्री समर्थ म्हणतात इति श्री दासबोधे गुरुचे संवादे नामस्मरण भक्ती नाम समास तिसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ